नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राखी पौर्णिमेनिमित्त अंजीर बर्फी. चला तर मग बघूयात याची रेसिपी आणि रेसिपीला सुरुवात करूयात. आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे कढईत. इथे आपलं दूध छान उकळलेलं आहे, याला एक 5-1 मिनटं उकळू देऊयात छान. इथे मी अमूलचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे. आपले 5 मिनटं झालेले आहेत, दूध छान उकळत आहे. आता यामध्ये आपण चिमूटभर तुरटी पावडर टाकूयात. आणि याला सतत हलवत राहायचं आहे. चिमूट 2 चिमूट टाकूयात, 2 चिमूट. आणि याला सतत हलवत राहायचं आहे. यामुळे तुरटीमुळे आपली अंजीर बर्फी दाणेदार होईल. हे 8 अंजीर घेतलेले आहेत, ते पाण्यात भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही दुधातही भिजवू शकता. आणि आता हे आपल्याला क्रश करायचे आहे. कच्चे अंजीरही तुम्ही दूध गरम करायला ठेवलं त्यावेळेस तुकडे करून टाकू शकता. आता हे आपण आता क्रश करून घेऊयात. आणि दूध आपलं उकळतंच आहे. आपलं हे दूध उकळत आहे. जर तुमच्याकडे तुरटी जर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस पण टाकू शकता. अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा. किंवा मग आपलं दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि त्याच्यात दाणे पण झालेले आहेत. आता या स्टेजला आपण यामध्ये अंजीर घालूयात. मी अंजीर असं क्रश करून घेतलेलं आहे. हे अंजीर यामध्ये घालूयात. आणि मिक्स करून घेऊयात. आपलं दूध असं छान दाणेदार झालेलं आहे. अंजीरे आपण यामध्ये घातलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. अंजीरचा गोडवा पाहूनच आपल्याला साखर घालायची आहे. आपण अर्धी वाटी साखर घालूया. आणि याला आता आटेपर्यंत शिजवायचं आहे आपल्याला. हे शिजवून घेऊयात. मी आता गॅस फास्ट केलेला आहे. छान आता ह्याला गोळा होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. हलवत राहायचं आहे, याला खाली डागू द्यायचं नाही. मिश्रणाचा आता छान गोळा बनायला लागलेला आहे. आणि तूपही खूप सुटलेलं आहे. याला मस्त दाणे झालेले आहेत. आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी कोरडं व्हायला लागलेलं आहे. आपण अजून एक 2-3 मिनटं याला होऊ देऊयात. आपलं मिश्रण आता छान झालेलं आहे, कोरडं झालेलं आहे. हाताला चिकटतं का बघूयात. हाताला चिटकत नाही आहे ते. 1-2 मिनटं अजून होऊ देऊ. आणि आपण मग प्लेटमध्ये ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करू. छान झालेलं आहे. मस्त राखी पौर्णिमेला तुमच्या भावासाठी तुम्ही बनवू शकता. मिश्रणाचा छान गोळा झालेला आहे. आता हे आपण ग्रीस केलेल्या ताटात काढून घेऊयात. आपण हे ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे.
मस्त अंजीरचे क्रंच पण यामध्ये दिसतात. आपली अंजीर बर्फी झालेली आहे, मस्त थापून झालेली आहे ही. चला तर मग तुम्ही पण बनवा मैत्रिणींनो तुमच्या भावासाठी, आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी झाली ते. थँक्यू, हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.